नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले आणखी एक नवीन व्हिडिओ मध्ये। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीच असेल की मागच्या मी एक व्लॉग टाकला होता पतंगाचा, तर त्याच्यावर खूप चांगला रिस्पॉन्स आला। तर थँक्यू सो मच, असा सपोर्ट करत राहा, मी तुमच्यासाठी इंटरेस्टिंग व्हिडिओ आणत राहील। आणि आता तुम्हाला माहिती आहे संक्रांतीचा सीझन जवळ आलं आहे आणि मी पतंगाचा खूप मोठा फॅन आहे, तर आज आम्ही थोडे पतंग उडवणार आहे, तर तोच व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे। तर चला, ते बघा मित्रांनो हे पतंग। अरे यार सगळेच फाटले, तर अरे हा पण फाटला, हा सुद्धा फाटला, एकच पतंग आहे उडवायला। अरे यार हा मेन पतंग होता, मेन पतंग होता यार, आज हाच उडवायचा होता, व्लॉग मध्ये आज दाखवायचा होता। शे हा चिटकोला तरी प्रॉपर नाही उडणार होता। आता मित्रांनो विषय असा आहे, आपल्याकडे एकच पतंग आता, आता हाच उडू, काही विषय नाही। या चक्रीत थोडा मांजा आहे, मागच्या वर्षीचा तो आपण याच्या चक्रीत लावणार आहे आणि उडवणार आहे। तर हा नायलॉन मांजा विचारू नका आता कुठून आणला, मागच्या वर्षीच आहे, नाही तर होगी काही होऊन जाईल। तर आता लगे कमेंट मध्ये नका म्हणू की नायलॉन मांजाने पतंग नको उडवायचो असं तसं। ते गेले पकडे, बघा मित्रांनो चालू येत असता मार्ग। यावेळेस पतंग उडवणं थोडं उशिरा सुरू केलं, लहानपणी होतं तेव्हा खूप पहिले, म्हणजे गणपती झाल्यानंतरच, म्हणजे दिवाळी झाल्यापर्यंत पतंग उडवायचंच आहे, पण यावेळेसच मी खूप उशिरा सुरू केलं हे। आता टाइमपास नाही करत, मस्त आहे मांजा भरतो पतंग घेऊन डायरेक्ट तुम्हाला आता गच्चीवरच भेटतो। फायनली गच्चीवर आलो आहे आणि हे बघा खूप सारे पतंग उडतोय आमच्या इथं। ए विनय, विनयला दाखव, विनयला हाय कर विनय। हे बघा आपला विनयचा पतंग कुठे आहे, ती पन्नी विनयची दिसती का व्हिडिओ। आपण पण सुरू करू लवकरच, आपला पतंग थोडा वरती गेलाय आणि थँक्यू साक्षी चक्री पकडल्याबद्दल। ए साक्षीला दाखव, साक्षी ऐकर ना, तू पण ऐकर ऋषीचा। आपल्या आत्ताच विनयचा पतंग कटलाय विचारायचा, बदला पूर्ण घ्यावा लागेल आपल्याला। खूप मोठी बेइज्जती झाली, पतंगच तुटून गेला हातातून, आता आपल्याला भैयाकडून पतंग घ्यावा लागणार आहे। भैया पतंग दे लवकर, लाल हो गया तुमच्यामुळे तुटली। फायनली ऋषी दादाने आपले पतंग दिलेत आपल्याला, हे बघा। आता हे घेऊन जाऊ आणि मस्त धिंगाणा करू, चल तू पण हे चक्री। मित्रांनो ऋषीदाच्या हातात तो पतंग येतो, कटून आला आमच्या गच्चीवर, तर आता आम्ही तो उडवणार आहे। आता तुम्ही फक्त धिंगाणा बघा, आम्ही किती पतंग काढतो। हा वतन बघा मित्रांनो, आतू इकडून आहे, इकडून आहे, आतू 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 लवकर इकडून, ढिलपूरने आता, ढिलपूरने आता, घे घे घे, चल रे भाऊ लवकर टाइमपास करू म्हणा, चल। तर मित्रांनो पतंग पकडला फायनली, पेज घ्यायची का आपली, खाली घेऊ का, खाली घ्या हा पतंग, उडायला हवा। हे बघा इथं आपला पतंग आहे आणि विनयचा दिसतोय का तुम्हाला, तो तो बघा दिसत असेल। हा हे बघा पेज झाली आणि आता ढील सोडण्याचा कार्यक्रम चालू आहे। व्हाईट वाला त्याचा आहे, ब्लॅक आणि ऑरेंज आपला आहे। एक पतंग काटलाय, आता समोरच काढू आपण। हे बघा आपण आता त्या येल्लो पतंग सोबत पेज घेतली आहे, फाटलाय त्याचा पतंग, जाऊ दे ढील जाऊ दे। अरे तुटला तो वाटतो, थांब आमची पेज झाली, मला बघू दे। ओके अरे फाटला, अरे ओके बघा मित्रांनो पेज चालू आहे। नो बॅड न्यूज, पतंग काढला पण आपला झाडात अडकला, दिसतोय का इथून, नाही दिसतो दिसतो थोडा, दिसतो का तो बघा आपला तो पतंग उडत आता आपला तो पतंग चौकडा चौकडा म्हणताय आपल्याकडे काय चल पे। अजून एक पतंग उडवला,
अरे अरे तो सीरच वेगळा आहे पतंग सगळे पतंग कुठे गेले रे आपलं आला 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 मित्रांनो जॅकपॉट झाला एकासाठी गेलो तर दोन भेटले जाऊ आता हा जाऊन लास्ट घरी जायचंय कारण की आज खूप पाला आता हे दोन पतंग कोणचा उडवायचा विनय रेड रेड तू यश तू रे अर्जुन रेड अजिंक्य रेड चला रेडला जास्त मत येतं आपण रेड पतंग म्हणून लास्ट पतंग आणि मग तो काटू आपण आणि संपू पहिले आज पाच न भेटत आहे रे पाच पासून पाच 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 नऊ सात झाले पाच तर भेटायचं घालून घ्या नवीन नाही तसं नाही अरे यार याची होईल लेफ्टला होईल लेफ्टला होईल पिवळा उडवला असं परोठला असत अरे लपे डर गेलं ते गेलं लपे अरे काय लपे लपे आला आला मार विनय मार अरे पतंग कुठं घातला अरे काटे चल लपेट वापस एकदा वन टू थ्री काटे चल लपेट आता आमचा पतंग काय हिटवर पतंग दाखव एकदा हे बघ मला दाखव मला तर मी आणि विनयने अशी चॅलेंज केली यश एकदा ते दाखव तीन मिनिटं त्यांना पूर्ण पतंग खाली घ्यायचं तीन मिनिटात जर आम्ही पतंग खाली घेतलं तर आम्ही जिंकलो नाही तर हरलो आम्ही यापुढे कधी चॅलेंज वन टू थ्री स्टार्ट हे पूर्ण फास्ट गेम मिनिट असतं दोन मिनिटात पाहतो कोण आहे विनय चल कमान तू कमान अरे तुटला 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 अरे तुटला अरे 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 बांधून घ्या टाइम पास खूप आहे आता पतंग आलो खाली आलाय टाइम अजून भरपूर आहे किती झाले टाइम टाइम नको एकदा बघू शकतो तुम्ही टाइम दोन मिनिट पण यांचा माझे तुटलेला आहे अरे विरा लवकर भाग पतंगाचं आहे पटकन यार पटकन चक्रांती त्यांना पतंग उडायला नाही भेटलं पाहिजे लवकर झालं आज खूप पतंग उडायला आहे अरे अर्धाच पतंग खाली आलाय तशी स्टार्ट आपला चांगला टाइम चालू आहे एकदम मस्त काय सीन आहे हा अरे काय अरे 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 एक मिनिट संपला दोन मिनिट बाकी फक्त मारला की माझ्याच तुटून गेला गाठ गेली वाटत जाऊ दे गाठ गेट गेली गेली पतंग उडवलं खरंच चला लवकर थकले का नाही 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 चला मग चला मग या पटा 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 हट हाय गाइस असा तसं मारेच असतो पतंग तर नको हा दाखव पतंग लवर दाखव ना भाऊ
एक मिनट 27 सेकंद बाकी आहे. चला 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 आलो रे आलो. चॅलेंज कंप्लीट जिंकलेले आहेत. पहिलेच कॉंग्रॅच्युलेशन तुम्हाला. आम्ही जिंकणार आहोत हे आम्हाला पहिलेच माहिती होतं. पटायला पाहिजे मग आपण काय करू शकतो. म्हणजे बघा म्हणजे आमचं पतंग उडवणं बंदच करायचं यांना. आपल्या अर्जुन कारण आम्ही काढतो ना त्यांची पतंग. कारण त्यांची पतंग काढतो आला चॅलेंज. आपण पॉज करतो आहे बघा. एक मिनिट दोन सेकंड उरलेले आहे तर यांनी पतंग खाली उतरून. मित्रांनो आज 3 मिनिट होते. उद्या तर आम्ही दोनच घेऊ. उद्या पण व्लॉग बनू. व्हिडिओ आवडेस लाईक शेअर सबस्क्राईब. काय अजून काय रे? काहीच नाही. घंटा दाबा घंटा. लव यू. टेक केअर. बाय.